मेथी वांगी भेंडी ह्या आपल्या रोजच्या जेवणातल्या गावरान भाज्या जर गायब झाल्या असत्या तर नाही म्हणजे तसं होऊ शकत होतं, पण ऊस तोडणी करणाऱ्या एका बाईमुळे तसं नाही झालं. त्या होत्या नगरच्या राहीबाई पोपेरे. नगरच्या एका छोट्याशा गावात त्या स्वतःचा बचत गट चालवायच्या. लोकांच्या दारात भरपूर जागा असूनही तिथे कोणी झाडं लावत नाही असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला त्यांनी फळझाडं वाण म्हणून दिली. राहीबाईंनी स्वतःच्या घराबाहेर पडून आजूबाजूची फळं झाडं भाज्या ह्यांची बियाणं जमा करायला सुरुवात केली. जी झाडं नष्ट होत होती त्यांची पुन्हा लागवड करून ती वाचवली. यातूनच त्यांनी स्वतःची सीड बँक तयार केली. या सीड बँकमध्ये आपल्या येणाऱ्या पिढीसाठी अंदाजे 150 ते 200 प्रकारची बियाणं आजही सुरक्षित आहे. राहीबाई ही बियाणं राखेत ठेवतात. राखेमध्ये असलेलं बियाण आईच्या पोटात असल्यासारखं सुरक्षित असतं असं त्यांचं म्हणणं आहे. आहे की नाही इन्स्पायरिंग? ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांसोबत नक्की शेअर करा. बाकी विषय खोला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा.